नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि हा जो आहे तो सेकंड पार्ट आपला मांडवगड फिरण्याचा आहे। तर मध्य प्रदेशातील मांडवगड हा खूप सुंदर असा परिसर भाग एक मध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे, आणि जो उरलेला होता तो भाग दोन मध्ये आता मी तुम्हाला दाखवत आहे। तर उरलेली वास्तू जी होती ती सुद्धा खूप पाहण्यासारखी होती, आणि तिची जी माहिती आहे ती आम्हाला तो गाइड देणार आहे, तर तुम्ही सुद्धा ती ऐका। नाच गाणं वगैरे हुआ करते थे, एक साइड लेडीज एक साइड जेंट्स, जो कपड़े वगैरह चेंज किया जाता था। यहाँ पे नाच गाना वगैरह हुआ करता था, यहाँ पे राजा और रानी का बैठने के लिए हुआ करता था, पूरा फेक हुआ करता था सर। इस जमाने का आपको मैंने बताया कि जो लकड़ी के गेट होते थे, तो सर यहाँ पे संगीत या गीत होता तो उस जमाने के अंदर माइक और स्पीकर वगैरह भी होते थे। तो यहाँ पे इसका अगर सवाल तो बाहर के लोगों को सुना जाता है, जिसको कहते हैं इको साउंड। अभी सर ये ऊपर है, आवाज नहीं आएगी। ये तो सर पूरा फेक होता ना, तो यहाँ पे जैसा संगीत या गीत होता ये मार्बल पत्थर का पूरा स्टेट वगैरह बना हुआ था सर, ये टूट चुका है। यहाँ इसको बनाने के लिए क्या होता है कि यहाँ की जो सरकार है, भारत सरकार, यहाँ के जो अधिकारी यहाँ से फोटो वगैरह खींच के देते हैं, भोपाल जाते हैं, भोपाल के बाद में दिल्ली, दिल्ली से ऑर्डर आता है, तो इस हिसाब से इसको बनाते हैं। इसका मेंटेनेंस जो आपका जो टिकट वगैरह के जो पैसे लगते हैं ना, तो मेंटेनेंस करने के लिए लगाते हैं सर, क्योंकि सर यहाँ पे ऐसा कभी वो टिकट वगैरह नहीं लेंगे तो यहाँ पे कचरा वगैरह रहेगा, गंदी गंदगी रहेगी, तो इसके वजह से सर इससे साफ सफाई वगैरह होती है यहाँ पर। अभी सर इसको बनाने के लिए ऐसे कारीगर तो है नहीं, मगर आदमी को बनाने के लिए समय लगेगा, क्योंकि पहले राजा महाराजा बनाते थे तो वे किस हिसाब से बनाते थे, उसका नक्शा होता है, नक्शा होने के बाद में बनाते हैं। और अभी यहाँ पे इतने कोई जैसे कारीगर वगैरह नहीं है, तो जैसे ये सर मार्बल पत्थर है, मार्बल पत्थर बाहर से बोला जाए। सुंदर अशी जागा त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे। आणि राजा महाराजांच्या मनोरंजनाचा जो कार्यक्रम होता तो या ठिकाणी व्हायचा, आणि दोन्ही साईडला रूम होते की तिथे चेंजिंग रूम म्हणायचे। तर त्या चेंजिंग रूममध्ये तिथे ज्या नर्तकी वगैरे असायच्या, कलाकार जे असायचे, ते स्वतःचे कपडे बदलून घ्यायचे आणि कोणाला समजायचंही नाही। आणि तिथून असे मोठमोठे झरोके ठेवलेले आहेत की जेणेकरून त्यामध्ये प्रकाश येईल, कारण की सुरुवातीला लाईट वगैरेची काही सोयच नव्हती। आणि आता आपण महत्त्वाच्या ठिकाणी, म्हणजे त्यांचं जे स्नानगृह होतं, जे बाथरूम होतं, तर त्या स्नानगृहामध्ये आपण जाणार आहेत। आणि त्यांचं स्नानगृह कसं होतं आणि तिथे काय काय सुविधा त्यावेळी होत्या ते आपण पाहणार आहोत। पानी गरम होता है, पानी गरम होने के बाद में स्टाइल में डाला जाता है जिसको बोलते हैं टब, जिसमें ठंडा और गर्म पानी मिक्स किया जाता है। मिक्स करने के बाद में नाले के अंदर डाला जाता है, जिसका राजा और रानी का नहाने के लिए हुआ करता था। ठंड के टाइम पे जब नहाने के लिए जब उसके अंदर आग लगा जाती थी, छोटा छोटा छोटे के अंदर से गर्म गर्म भाप के द्वारा नहाया करता था, जिसको बोलते हैं स्टीम बाथ। सर यहाँ पे चाहे जितनी भी बरसात होती है ना, इसके अंदर हल्का हल्का पानी आता है, ज्यादा पानी आएगा ही, क्योंकि सर ये पूरा झुका हुआ है। सर यहाँ पे ठंड के टाइम जैसे आपको मैंने बताया कि जो पूरे यहाँ पे लकड़ी के गेट वगैरह हुआ करते थे, ये सामने जो छेद है ये पूरे हमाम के अंदर है सर, पूरा हमाम गर्म हो जाता था ठंड में नहाने के लिए हुआ करता था। सर यहाँ पे जैसे शाम के टाइम पे भी नहाना होता था, तो यहाँ दोनों साइड में आर्च वगैरह बनी हुई थी, जहाँ पे दीपक वगैरह जला जाते थे और शाम के टाइम नहाने के लिए होता था। देख लीजिए ये चूल्हा में, इसके नीचे यहाँ पे लकड़ी जला जाती थी, यहाँ से आग जलने के बाद में मिट्टी का बर्तन होता है, यहाँ पे गर्म हो जाता था पानी। मिट्टी का बर्तन होने के बाद में, गर्म होने के बाद में दासी देती थी, वो यहाँ पे पानी डालते थे, ठंडा और गर्म पानी हो जाता था, वो नाले में डाल देता था, नाले में डालने के बाद में राजा और रानी के रूम में चला जाता था नहाने के लिए।
आणि त्यांचं स्नानगृह जे होतं ते आपण आताच पाहिलेलं आहे. तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांनी रचना केलेली होती की त्यावेळीसुद्धा स्टीम बाथ ही जी पद्धत होती तर ती होती. आणि इतक्या पूर्वीच्या काळीसुद्धा स्टीम बाथ घेण्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर अशा कलाकारी पद्धतीने तिथे व्यवस्था केलेली होती. आणि गरम पाणी नंतर गार पाणी दोघं मिक्स मिळून नंतर त्यांना जे रिलॅक्स होण्याची जे ठिकाण होतं तेसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने तिथे करण्यात आलेलं होतं. आणि दगड इतका सुंदर वापरलेला आहे, दगडाची जी कलाकुसर होती तीसुद्धा खूप सुंदर वापरलेली आहे. आणि अतिशय सुरेख असं ठिकाण म्हणू शकतो आपण. आणि जेव्हा आंघोळीच्या वेळेस आपण म्हणतो की चंद्रसूर्यांचा जो प्रकाश होता तर तो प्रकाश येण्यासाठी तिथे त्यांनी खरोखरच चंद्रसूर्यांचेच झरोके बनवलेले होते. आणि तशी कलाकुसर म्हणून त्यांनी तसे आकार चंद्र आणि सूर्याचे तिथे दिलेले होते, ताऱ्यांचे दिलेले होते. आणि त्याच्यातून प्रकाश बाथरूममध्ये पडायचा आणि स्नानागृहामध्ये पडायचा आणि मग त्यांना तिथून उजळ मिळायचा. कारण की त्यावेळेस लाईट नव्हती आणि स्मशालेसुद्धा लावण्याची जागा तिथे केलेली होती. परंतु स्मशाली लावल्यानंतर जो गरमाहट निर्माण होईल त्याच्यामुळे त्यांनी चंद्र आणि सूर्यांचे जे आकार केलेले होते त्या आकारातून तिथे प्रकाश पडायचा. आणि संपूर्ण वास्तू आमची पाहून झालेली आहे. आपण मांडवगड म्हणू शकतो याला, मांडूगड म्हणू शकतो. तर हा संपूर्ण जो भाग आहे तो मांडूगडमधल्या जहाज बिल्डिंग जी होती, जहाज महल जो होता, तर जहाज महलचा हा परिसर होता. आणि मांडूगडच्या अजून आपण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जाणार आहेत की जेणेकरून आपल्याला तिथली माहिती घ्यायची आहे. आणि हा जो जहाज महल होता तो अतिशय खरोखर बाहेरून जी वास्तू पाहिली आपण तर ती खरंच जहाजासारखीच, जहाजाप्रमाणेच होती. आणि मुलांनी भरपूर असे फोटो काढलेले आहेत आणि हे दादा आणि शीतल यांनीसुद्धा भरपूर फोटो काढलेले आहेत, त्यांच्या मुलांनीही काढलेले आहेत आणि आमच्या साहेबांनी पण खूप छान छान फोटोशूट करून घेतलेलं आहे. तर अशा ठिकाणी गेल्यानंतर जो मोह असतो तो आवरलाच जात नाही आणि प्रत्येकाचीच गोष्ट असते अशी. आणि तुम्हीसुद्धा जा आणि खूप खूप आनंद घ्या. वास्तूंना जेव्हा भेट देतो तेव्हाच आपल्याला तिथली जो मागचा इतिहास असतो तो माहिती पडतो. आणि आमची संपूर्ण वास्तू पाहून झालेली आहे. तर खूप छान अशी व्यवस्था आणि खूप छान असं ठिकाण त्यांनी करून ठेवलेलं आहे. आमचं जहाज महल पूर्ण पाहून झालेलं आहे. आता आम्ही आलेलो आहे बाहेर आणि आता आम्ही अजून नवीन ठिकाण बघायला जाणार आहे. चला तुम्ही पण आमच्यासोबत, आता आम्ही कुठे जातोय चला. मध्य प्रदेशमध्ये जो धार जिल्हा आहे तर धार जिल्ह्यामध्ये हे मांडू म्हणून गाव आहे आणि त्यालाच आपण मांडूगड असं सुद्धा म्हणू शकतो. आणि खूप छान अशा ठिकाण तिथे आहेत की तिथला सुंदर असा परिसर आहे. नंतर सुंदर असं त्यांचं जे सगळ्या क्रिया होत्या ज्या आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतो, नंतर त्यांचे जे कार्य पाण्याचे जे भाग होते तिथेसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी रचना केलेली आहे. आणि खूप मोठमोठे भुयारंसुद्धा आहेत की ते भुयारं मांडूगडमधून अगदी धारपर्यंत जातात आणि अजून कुठे कुठे जातात तर त्याची आपल्याला कल्पनासुद्धा नाही आहे. आणि सुंदर अशी रचना त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि हे जे ठिकाण आहे तर हे शत्रूवर लक्ष ठेवण्याचं ठिकाण आहे की अतिशय उंचावर हे ठिकाण आहे. इथून संपूर्ण जहाज महल हा आपल्याला दिसतो आणि मांडूगडचासुद्धा भाग आपल्याला इथून दिसतो. आणि तिथे जाण्यास आता मनाई आहे कारण की खूप उंचावर आहे, बाकीचे भाग हे पडून गेलेले आहेत त्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि यातला जो पुढचा भाग आहे तोसुद्धा पाहायला विसरू नका. तर लवकरच येईल तोसुद्धा भाग आणि आम्ही कुठे गेलो होतो तेसुद्धा तुम्ही नक्की पाहू शकणार. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.